श्री स्वामी चरित्र सारामृत सातशे श्लोकी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। ओम रक्तांगम रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वद्रम कंथा टोपी च माला दंडक मंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुमार एक दंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतान मिळेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमिला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटे साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार गाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेच ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वर्ध हस्ते करोनी आता नमू साधू वृंद ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाध्यानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहूनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेला समुद्रसा त्या महोदधीतूनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानस ज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोद प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पण मस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण मस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांची बैसवणी दहोमरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभय त्यांची वाटले चोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आलो कोठोनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी आम्ही कदळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे
देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली, मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रति, जीएजी महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो, तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो, तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले, तैपासून या नगरात आनंदे आहोर नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून, द्वादश वर्षी मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामी राजा येती, परी त्यास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न चाहली, दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही अतिवर्य, कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देते दयांसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसो द्वितीयोध्याय गोडः, इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः, श्री रस्तु शुभमस्तु। अध्याय तिसरा, श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले, मोहळ्या माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त्य, अल्पमती केवी वर्ण्य, सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे, टोळ गेल्या परतोनी, स्वामी चालले उठवणे, बहुत वर्जिले सेवकांनी परीत नचत मानिले त्या, तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविंध होता, तो करीत यांची छट्टा, परी काही थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर, योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ, तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती ते, जे चोळाप्पाचे गृहपती प्रति आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोकान माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, कि आपुली नगरात यती विख्यात पाटले, वार्ता ऐसे ऐकोनी, राव बोलला कायवाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची यतीमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळवणी गेली दूरी, चरणी भक्ती जडली तई, सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडः, श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्री अस्तु शुभम भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः। अध्याय चौथा, श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायाचे अंत्य अक्कलकोटे आले येते, रूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते, चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशो देशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, माया माय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक, भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यतिराज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू,
जेका निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती। कोणी दोन संन्यासी हल्यक्कल कोटासी हसुनी म्हणती जनासी ढोंगी याचा नादी लागला। हा स्वामी नसे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण यासे अंगी कोणते हो वसत असे। ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरीती। श्री स्वामी आपुले चित्ते चमत्कार म्हणती करू आता दर्शन इच्छू जन संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाले। दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही विती तयाते। कोणी नवसाते करती कोणी आणोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटिती। मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले। दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे। जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले अतिवर्य। इति श्री स्वामी चरित्र सारा मृतनाना प्राकृत कथा संमत सदा परिसो प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानर अज्ञात मत छेदक भास्कर पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली जहू पडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे। राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासे। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला। दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर वैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती। कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणे ना स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपालागी परियेसी। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वट पुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या। ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसे सभाही समग्र आनंदित जाहली। नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्याचे सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले जिथे तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाते। अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा। ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे। करून या नाना पक्वांने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले। स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा। ऐशियाने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसे। मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या। जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल वडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते। द्रवेण सर्वे वशहा चोळाप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुस आलो। चोळाप्पाने कर जोडोने विनंती केली मधुर वचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे। तेथे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल। ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर। राव मल्हारन रूपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती कायम म्हणून चलावे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गुढहा श्रीरस्तु शुभम भवतु।
अध्याय सहावा। श्री गणेशाय नमः। धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे ही स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रति कृपा करून मजवर्ती बडू द्यासी चलावे। भाषण ऐसे एकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित। अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला। आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परिपहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी। मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तातांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा। परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळजनासी तोंड कैसे दाखवावे। ऐशा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसी। असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मिळण्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले। कडपगावचा मार्ग धरीला, अर्ध मार्गी मिळणा आला। अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मिळण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटे आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। मग अपयश आधी घेऊन बडोद्यासे आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय। परी मल्हार रावण रूपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांचे विचारिती कोण जातो स्वामीकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव रूप कार्याची धरून हाव आपण पुढे झाला। तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित। ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंताव पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले। अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थे क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वरे यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला। मल्हार रावावर या आळा आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले। हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोद षष्ठोध्याय गोड हा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त हा। शुभम भवतु। अध्याय सातवा। श्री गणेशाय नमः। जय जयजी निर्गुणा, जय जयजी सनातना, जय जयजी अघहरणा लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्तरी सेवा नित्य करीती जाणून यती परब्रह्म। वेदांत आवडतयासी श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्र्यांसी वेतने देऊन ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती। त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतु पजला नृपापोटी, भगवती करुणी खटपटी भुवांसी शेवटी आणले। रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेणे अंतरी। नृपती बहु सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जनसांगाती कित्येक होते तया वेळी। पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हसले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्यासी विरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्ती सियाने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना। ऐसे ब्रह्मचारी बोलून पातळे आपल्या स्वस्थाने विकल्प पातळा स्वामीसी तुच्छ मानी, ते नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन। जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवांचे लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांचे चमत्कारिक पडलेसे। आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे। ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारशी जागृती आली तयांची, त्यांनी म्हण धरुणी बुवांची सावध केले त्यावेळी। मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती।
असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासे. जरी वृथा भय मानित असे, मग ब्रह्मपद जाणसे कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकटा होता नयेची. भुवान प्रति पटली खूण धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला पळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा श्री राजाधिराज योगी राजश्री स्वामी समर्थ अर्पण मस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयजी सुखधाम, जय जयजी परब्रह्म, जय जय भक्तजन विश्राम, अनंत वेश अनंता राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकर राव नामक, 6 लक्षांची जहागीर त्यावरती सकल सुखी अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुखो न खोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास सुखोपभोग कैच्या त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसारा दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन शैन नसे, कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहु अस ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तू तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूर, तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते, कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणारविंदार्पण वस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची चपध्याने अखंडित चालते, दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी, यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पई, किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली, असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळी कतीच्या हस्ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपण लागून द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन, म्हणे मी तुके देईन 2000 रुपये द्याल की, ते बाईसी म्हणती इतुके कार्य जरी करीसी तरी 10000 रुपयांची देईन सत्यवचन हे, बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा, शंकर राव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनी स्वामी प्रतिकारी आपले करीन, बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्वे कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधी पासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले, यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी, सेवेकरी शंकर रावांसी म्हणती लीला करून यायशी चुकविले तुमच्या मरणांसी निश्चय मानसी धरावा, शंकर रावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली, मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्म संबंध, झाल्या स्वामी राजा वैद्य व्याधी पळ्या आपणचे, प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला, काही मास लोटत आता याला ब्रह्म संबंधे सोडिले,
मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासे, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले। म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे। महाराज आज्ञापेदी गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा। ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीतात। सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली। इति श्री स्वामी चरित्र सारामृतनाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोद भाविक भक्त नवमोध्याय गुणः। श्री स्वामी राजा अर्पणमस्तु, शुभम भवतु, श्री रस्तु। अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून मी पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण। ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असते पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विज कोणे राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले संसारात उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल। पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते, पाहून या स्वप्नीय अशा गोष्टी उल्हासले मानस। तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा। सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले। मुरगुड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मुरगोडी बनणार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सुधारत ईश्वर भक्त तैसाची। परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरून। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा। ऐकून यावर असी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी ती तेही चित्ती तोषली। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामाभिधान ठेवियले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले। पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निघंटो शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले। एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर दयावसरी पूजे लागी आणले। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वताला चालू लागला, हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐशालीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जयका शंकर जगद उद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले। तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरून दीक्षिताते समजले। जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन। तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समय ते सहजी दर्शनाते पातले। अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना। तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी। रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे। ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी। कोपला तुजोरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरूप तुझला दिला असे। सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी। एके समय अक्कलकोटे दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो। यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तही होती। महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणनी, तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटे स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले। इति श्री स्वामी चरित्र सारामृतनाना प्राकृत कथा संमत, सदा परिसो प्रेमळ भक्त दशमोध्याय गूढः। श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभम भवतु, श्री रस्तु। अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले, 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटे साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती। परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतिरी, तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठाने, श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे।
मानवला तयासे विचारते, इथून निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते। बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहून आनंदले, नृसिंह सरस्वती पावले, प्रेम भावे वंदिले। प्रातःकाळी उठोनी, संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी, मागुती येती गावात। सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी मधुकरी, भोजन उत्तर संगमावरी करतोनी येते ते। मध्यान्न स्नान करोनी, पुन्हा बैसती जप ध्यानी, अस्ता जाता वास रमणी, संध्या स्नान करावे। करून या संध्या वंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता पडतो न ग्राम माझी येते ते। सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूतकांता, शीतोष्णाची परवा न करिता आनंद वृत्ती राहते। शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परित यांचे मानस कदा उदास नोहेची। अय्या राम सेवे करी, राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून येसी परी, बाळापासी बोलती। तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदने, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूची। बाळापासी मानवले, दोन दिवस तैसे केले, पोट भरले, पोट भरून जेवले। परी संकोच मानसी, जाणे सोडले त्याचे घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी, झोळी उदकी बुडवावी। आणून या बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला। ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निश्चित दिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली। हीन आपुले प्राप्तन, भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची। एक मास होता निश्चिती, स्वप्नी ती न यती मूर्ती, येऊन या दर्शन देती, बाळाप्पा चित्ती सुखावे। 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी, अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे। आपण केले अनुष्ठान, परी तेन जाहले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा। मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी, गेले स्नान करावया। परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलता खालोनी, वृश्चिक एक निघाला। तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे। त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोशले अंतरी। उत्तम दिन मानिला, अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन जयासी, वार्गावरी झाले। चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी। नगरी रम्य देखिली, जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र। तया क्षेत्रीचे महिमान, केवी वर्णूमी अज्ञान, प्रत्यक्ष जेका वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने झाले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसुत एकादशोध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय 12। श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर, नाना उतार धरी तसे, भक्त जन धारणार्थ, अक्कलकोटे श्री दत्त यती रूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती, बाळाप्पा आले अक्कलकोटे, पुण्यनगर पाहुनी दृष्टी, आनंद पोटी न जमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी। दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले। अजानुबाहू सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले। येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन पाये मायेपोटी, स्तोत्र ओठी गातसे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दावे केले। त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून त्यांसी बाळाप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ असतीन रूप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन। नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य। मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे।
मागोनी या मधुकरी मग यावे बिराडावर जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आधी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी जयंसी बाई आज्ञा करी अशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लुटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधे जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणवरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरे सद्गुरु सेवा त्याचे करी भावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतो स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे तैशी आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्त विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिली असे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिले श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चा करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत द्वादशोध्याय गूढहा श्री राजादिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण वस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसव पाहती परी झाले व्यर्थचे स्वयंपाक अधिक करावे असे लज्जा वाटत असे त्यांचे तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासे सन्निध्य गुरु असे जाण निरंतरु ऐसे बोलला सद्गुरु बोलत असत गुरु बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अन्मान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयसी द्रव्याशा बहुत असे संप्रत लागली दिवाळीचा सण येता राजा मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा सुंदराबाई बोलती तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाला जमादार चोळाप्पा जवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती
चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूला आलं जमादार, बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जवाब दिला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेई जे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची कृती ऐकून रागाला राणीप्रती सुंदराबाईनेही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवल परी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत। एक अवसर तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली। अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे, तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून, न लागता क्षण एक शंभरावर गंठी झाली। झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचचा, वचन चोळाप्पा तुझे पिटले ऋण स्वस्थ आता असावे। पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस झाले बाळाप्पा सेवा करिता ते। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागोने दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ। ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी। आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थां जवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे। बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडल्या त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी। आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी मानी नाशी झाली। सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दावीती। परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारीत यांशी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे। परी राणीस भिवून तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले। तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे कोणी उत्तर बर्वे मही समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर। फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा। स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय। मग सेवा करावयासे घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून। बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की। बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपासा घेतला। बाळाप्पांनी चाकरी एक तपसरासरी केली, उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले। दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, येणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची। उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळ। अक्कलकोट निवासीया जय जयाजी स्वामीराया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गूढः। इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः। श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभं भवतु। अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परम पावना, दीन बंधो जगद्गुरु। प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी। प्रातक कर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधी।
एकाग्र करोनी मन घालावेश दूधक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यती वर्या जय जयाजी पूर्ण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंता ब्रह्मांडाधीशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारा या अनंत रूपेण नटलासी तू अग्नि तू पावन तू आकाश तू जीवन तू जी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपई तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादे समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देववीता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आधिमत्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती क्षणला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसे समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावावे दुस्तरहा भवसागर याचे पावया पैल तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त होऊ मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधवत तुझ्या कृपे किती वरुण आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसून ज्ञानार्क हृदय प्रगटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे होवो हा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंकी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्थात संतोषोने तत्वतावर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधी युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ परी आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वाढता तेथे काही न उरेची सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरभुवन जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेड्या म्हणते तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळ वेढ्यात वसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटक शय्या करोन तिये वर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाले तसे अष्टभावी दाटोनी माठा घेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्थविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्तीस अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेवीची तत्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तई पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निग्ध आनंदे मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता
करी तसे आकांता मणे घर बुडाले, बसापा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, मणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जना पुआदान भीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, दोन प्रहर येता होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापील सकळ, तेजे अग्नि समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिऊ नको या समयासी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकेत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पा त्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्राम माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावेत वा सत्वर, सुखी करावा संसार, दारा पुत्रा पोषीचे, असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोडः, श्री स्वामी चरणार्पण मस्तु, श्रीरस्तु, शुभम भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्त जन तारणार्थ यति रूपे श्री दत्त, भूवरी प्रगट होत, अक्कल कोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने, कोकणाप्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी तयांची, ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती, मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे, एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी, तेव्हा भावधरणी मनी नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईन कर्ज मुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कल कोटी येईन, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले, त्यांनी काढली एक युक्ती, बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेला आमच्या, तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना, तुम्ही व्हावया कर्ज मुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी, अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे, अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्ज मुक्त झालो आम्ही, गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने, तेव्हा समर्थे तयांसी, शिव राम मारुती ऐसी, नामे दिली त्रिवर्गांसी, आणि मंत्र दिले, पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप, मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांचे 3 श्लोक दिले, मंत्र म्हणून ते ऐका, श्लोक, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेचे, दुसरा मंत्र गजानन तयावेळी श्रीने दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ, श्लोक, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति, संतोषले त्याचे मन, मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते, श्लोक, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः, 300
रुपये तर यांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्था सान्निध्य होनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थ त्याप्रति घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला। म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करई भगवे वस्त्र संसार देई सोडोनी। मग छाटी कफनी सोळी समर्थे तयासी दिली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधवनी राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोहणू मात्र चित्ती तुवान धरावा। आज्ञा ऐकोनी आईशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांदा, ती करी बहुत आकांता घेत उर बडवनी। विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। ऐशी तियेची उत्तरे ऐकोनी या स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेसे। स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया। आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या। कामाठी पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा। स्वामी नामाचे भजन त्यांची, चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती। स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार। निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने। नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजवित परमार्थ गोष्टी सांगोनी। यासे पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी। त्या समय प्रख्यात थोरो यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलते। ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठा उठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासोनी सर्व ही। ऐकोनी या देव मामलेदार हासोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर माझे नि दूर नोहेची। ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे। असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसे स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले। मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त। मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने। तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देती स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची। प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन शुद्ध कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे। कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान। पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे। स्वामी सुते तयासी लावलीये स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या। पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले। पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून। नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला। असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे। छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजय सिग्न नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे। स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास येते ध्वज उभारिला। मना माझी धरुनी गा मना, कोणी येताची दर्शना त्यांचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची। स्वामी सुतही त्याप्रती मनातील कोण सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची। एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे। स्वामी दर्शने घेतल्या विण तोन सेवी उदकांन ऐस दिवस झाले तीन निराहर राहिला। मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आजून राणीने।
सेवक असे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनी आणावे पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसे धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुताते पाहून आनंदले समर्थ मनी कर फिरवल्या मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती करी बाळ स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थान पुढे करीते भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी तर भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुतनी शब्द होई कल्पनान साहित्यासी स्वामी विण कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसा न करावे काही मी अजाण लेकरू तू माझी आई स्वामी धरिती हृदयी हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणवरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिनेही वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे परिसुत त्या संगाती आला नाही अक्कलकोटी विरहत दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगते समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरुनी यथार्थ ठेवली ती उडवकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी वैसले स्नान करून परिगंधन लावीती भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकती कोणा संगेन बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबई होऊन आली तार श्रुत समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख होत अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवला ही परतोनी आल्या पाही बोललेल्या काय समर्थाते सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती हे जे चरण त्यांचे तरण होय कैसे समर्थ बोलले ती असे उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून बळेची मगनीला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोळहा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करीता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असं ती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोरपाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थी म्हणती वेळोवेळ्या रात्रंदिनी तोच चाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयासे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेव घाले असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी आले आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले
श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे, ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी, तुम्ही पाठवा दादासी समागम्या उचा। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजला की। समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमसे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले के जे प्रति, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी, दादासी करून गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कफनी सोळी निशाण, ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची या। यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबई होऊनी अक्कलकोटा पाठविले। समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या, मोर्चेला आणून सत्वरी, धरा म्हणते त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करी, करिता ती ऐसेच। श्रींच्या पादुका श्री पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते। धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुनी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे ते म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले। ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शरीर ठेविता, पादुका काय म्हणून। समर्थ बोलले ती येसी, जे बरे वाटेला आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, तिची पुरे झाले। ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर। काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वहस्ते। परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफनी सोळी अर्पिले। दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख अपार झाले। समर्थांसी हसू आले, अधिकच कौतुक मांडले। दादासी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी, अनसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता न जननी जवळी पातला। ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणे, म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण। ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिचे प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून। पुत्राचे एकोण वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होवन स्वामी भजनी रंगले। काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्र चित्ते श्रवण करिता श्रवण तेळे होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे। बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पावीचे निश्चय। प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत महाप्रभु देखिले, करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थचे, एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा धरुनी पोटी, आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञा चक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता, तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ, समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी, हर्ष पोटीन सामावे, उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली, तेणी माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्य भाग्य साधला, असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्म कृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातळी,
घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया। पाहुनी ऋषी सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावला, असी वार युषिता पाळवणी, तियेसी द्यावे सोडवणी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने। ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला म्हणून, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीती कवी करतील परिअंतरीची खूण, यती तात्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे, असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडोनी, येऊन राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली, यशवंतराव भोसेकर नावे देव मामलेदार, त्यासही महानसाचार समर्थ कृपेने सहले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार होऊन बंड केले, ज्याने समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेर तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतोनी, अंतरी खणग दिले श्रींजा करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खणग हाती देतील, जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणे कर्मघोर, राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी, सतोर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूने, कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले, ऐसी समर्थी दर्शविले, म्हणून न दिले खंग करी, परी तो अभिमानी पुरुष खंग घेऊन जैसेच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थचे, असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार, मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निषिदिनी करीतात आनंदे, अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूती दुस्ती दृष्टीसी, मृत्यू समय पाला पाहून या विपरीत परी, श्री चरण धरले झड करी, उभा राहिला काळ दुरी, नवल परी झाले, दीन वदन पाहुनी, दृढ घातली चरणी मिठी, त्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे, ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासे काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले, पहिले तो वृषभ दिस, त्याचा आज असे अंत, त्यासी नावेत्वा त्वरित स्पर्श याते करू नको, ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर, जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णी ताते, वैला प्राती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे, ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेलच ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, एकूण विसावा अध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय विसावा। श्री गणेशाय नमः। जय जय जी करुणाकरा, जय जय जी अतिवरा, भक्त जन संतापहरा, सर्वेश्वरा गुरु राया, वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही, असो कोणे एके दिवशी इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एका दर्शनासी, समर्थांच्या पातला, करून या श्रींची स्तुती, माथा ठेविल्या चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्य वदने करुनी, फकीराते देई खादा, तेणे पुरतील सर्व कामना, पक्वांनी करुनी नाना यथेच भोजन देईचे, गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वांनी, फकीर बोलाविले पाच जण, जेऊ घातले तयाते, फकीर तृप्त होवोनी, जाते उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापीती, गृहस्थाथे सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा, म्हणे यवन यती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावे न कष्ट, कळता स्वजन आहे जना गोष्ट हे, आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या, इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावं या साधन त्याजवळी नसे परी, त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घेतोरीत, तो निश्चंक मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाईत्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईचा आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहे, गृहस्थ पडला दृष्टीसे, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वर, गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, विसावा अध्याय गोड हा, श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय 21।
श्री गणेशाय नमः। श्री स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजो। आता कळसाध्याय 21 कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जना कारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोरी तत्वता गेले स्वस्थानी येते राजो। शकी 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र प्रश्न पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निज रूपे षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेधवा जवळे होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंद तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उधरिले जड मूढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर शेट त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले श्री हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण काद्य कार्य सिद्ध्यर्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्र असं कोण ह्याची कथन केले असे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटे प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्याव्या स्वामींशी पाठविले कारभार्यांचे पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांचे स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोन्य द्रव्य बहुत त्यांनी बांधलेलं सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले असे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यचे 11 आणि 12 तैसाची अध्याय 13 बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14 अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15 वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुआ प्रसिद्ध 18 वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19 सारांश रूपे सत्यपयी एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20 निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21 वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शकी 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्यत्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिदला हा वर जो भावी वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसु सरस्वती भवसागर तरुणांती मोक्ष पद मिळवतया अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षा वेदयाळा कृपा घना समर्था त्यासी स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुद्ध भाविक भक्त 21 अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्।